तर नमस्कार भाऊ स्वागत आहे आपल्या भाव चॅनलवर पुन्हा एकदा तर मी प्रथमेश पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो तर भाऊ आज आपण बघणार आहे स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्टचं बॅनर रेटिंग आहे ते करणार आहे तर मी पहिल्यांदा सांगतो की मी हे जे मटेरियल घेतले हे स्वतः घेतले आणि मी स्वतः कटिंग केलं आहे दुसऱ्याचं कोणाचं वापरलं नाही आणि हे कुणाकडेच नाही आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर महल परत आपला भारताचा झेंडा संपूर्ण हे जे काय आहे हे अजून कुणाकडंच नाही म्हणजे माझ्या टाईपचं मटेरियल तर हे पर्सनली वापरा कोणाला तुम्ही म्हणजे यूट्यूब युट्यूब इकडं टाकू नका आत्ताच सांगून ठेवला आणि आत्ताच हे संपूर्ण क्लिअर करतो त्याचबरोबर आज आपण बघणार तो तो आहे म्हणजे आपलं आहे हे पिक्सलॅबमध्ये आणि पिक्सलॅबमधली पी एल पी फाईल पण आपण दिल्या आणि त्याचबरोबर मटेरियल पण ते म्हणजे वेगळं त्या टाईपमध्ये दिलं आहे तर तुम्ही म्हणजे पिकसाडमध्ये करणार असला तर तिकडं पण करू शकता त्यासाठी आपण मटेरियल पण सेपरेट दिले आणि पी एल पी फाईल पण दिला तर हे एक चांगली गोष्ट आहे तर कसा असते विषय पिक स्लॅबमध्ये जर करायला गेलं तर आपल्याला जिथं लाईट पाहिजे तिथं लाईट ते मारायच नाही परत जिथं आपल्याला कुठलं तर ओव्हर एक ब्लेंडिंग मोडचं जे इफेक्ट असतात तर ते मारायत नाहीत तर त्यासाठी आपण पहिला पिक स्लॅबमधने एडिटिंग करायचं त्यानंतर मग पिक्समध्ये जिथं लाईट मारायची तिथं मारायचं आणि लाईटरोममध्ये फायनल इफेक्ट आहे तर तो मारायचा त्याबरोबर आपली आपल्या म्हणजे आपली डिझाईन रेडी होईल तर मी पहिल्यांदा पिक्सलॅबमध्ये तुम्हाला डिझाईन करून दाखवतो आणि जे तुम्हाला मिळणार आहे ती रेडीच मिळणार आहे पिल्प फाईलमुळे तर काय अडचण नाही पण मी तुम्हाला आता तयार करून दाखवतो त्याचबरोबर जी आपण पिक्सा पिक्समध्ये जे मारणार आहे ते मारून घेऊया ओके तर चला तर आपल्या आपण तुटरेला सुरुवात करू तर भाऊ आता बनवलं पिक्सलॅबमध्ये तर आता आपण इथं करायचं आहे फ्रॉम गॅलरी तर इथनं मी पिक आपलं बॅकग्राऊंड ॲड करून घेतो तर बॅकग्राऊंड ॲड करून घेतलो आहे आपण पद्धतशीरपणे त्यानंतर आता आपण आपला मेन पीक म्हणजे लालमल आता मी का म्हणलो सगळे लाल मल आहेत दुसरीकडं आहेत पण कसं आहे जे लालमल आहेत ते वेगळा आहे लालमल आहेत हे वेगळं आहे तर त्यासाठी आणि ह्याला कटिंग करायला मला ढेग वेळ लागला आहे त्यासाठी म्हणावली पर्सनली वापरा काय अडचण नाही तुम्ही डिझाईनला वापरू शकताय पण कसं आहे दुसरीकडं ते वापरू नका एवढी रिक्वेस्ट आहे तर आता आपली ही हा ह्यो फ्लॅग आहे तर ह्यो फ्लॅग तुम्ही स्वतः घेतला आहे तर आता बघा इथनं मी झूम करतो झूम पण करायचं आहे तुम्हाला झूम करायचं माहिती आहे का नाही तर असा विषय इथं असं ठेवायचा आपल्याला पाहिजेल तिथं आपल्याला पाहिजेल तिथं करायचं तर मॅचिंग करून घेतो मी पहिल्यांदा अजून जरा मोठं पाहिजे ओके तर आता आपला झेंडा ॲड झाला आहे एवढा काही विषय नाही तर त्यानंतर आता आपण इम्पोर्ट केलं आहे ते म्हणजे ब्रश तर मी ब्रश केला आहे एकदम चांगला आहे तुमच्या पद्धतीनं बघा तुम्ही कुठं मारायचं काय मारायचं तर मी बॅगला टाकतो ब्रश कारण का आपली टेक्स्ट येणार आहे ती व्हाईटमध्ये जास्त करून येणार आहे तर त्यासाठी इथं ठेवायचं आहे आणि हे मी बॅगला घालवतो झेंड्याच्या आणि आपलं जे लाल महल आहे लाल किल्ला आहे सॉरी तर तिथं केलं आहे आपण आता इम्पोर्ट तर स्वातंत्र्य दिन इम्पोर्ट करा तर हे टेक्स्टचं टेक्स्टचं म्हणजे टेस्ट इफेक्ट हे तुम्ही बघून घ्या एक नंबर आहेत तर हिच्यावर कसं आहे आज जरा गडबडे झाले टुटरेल त्यामुळं नाही तर आता हिला मी लॉक घालून ठेवतो त्यामुळं हलणार नाही कुठल्या गोष्टी आता एवढा विषय झाला तर त्यानंतर पक्षी ॲड कराव तर पक्षी ॲड झालेत आपलं त्यानंतर आता हे बघा आपण या दोन पेन ज्या केलेत ॲड तर ज्या करून घेतो मी हे बघा आता ॲड करताना मी सांगतो आता तुम्हाला काय तयारच मिळणार आहे त्यामुळे काय एवढा विषय नाही पण ॲड करताना सांगतो ह्याचा वापर करत जावं मूव बाय म्हणजे पोजिशन ज्या असत्या त्या टूलचा वापर करत जावा एक नंबर होत जाईल त्यासाठी सांगतो आहे तर चिरायू हो तर आता आपली बघा कलर कॉम्बिनेशन बघा तर या पद्धतीनं आपण कलर कॉम्बिनेशन करायचं असते कुठल्या पण बॅनर कुठल्या बॅनरला कुठलं कलर चांगला दिसेल हे जरा विचार केला का नाही चांगलं होऊन जाते ओके बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा आणि जरी काय मदत लागली तर मी आहेत सोडा काय विषय नाही त्याचबरोबर हे इथं ॲड करून घेतो ही टे आपली टेक्स्ट आहे आता इथं तुम्हाला तुम्हाला जर आता इथनं ॲड करायला येत नसलं तर डायरेक्ट तुम्ही इथनं झूम करू शकताय इथनं झूम करू शकताय ओके एवढा विषय झाला आहे तर माझी कॅलेग्राफी ॲड करतो इथे आत्ता ह्या टुटरेलसाठीच गेली लवकर झाट तरी झाल्या चांगली ओके तर एवढा विषय झाला आहे तर आपलं तुटरेल रेडी झालं आहे जवळपास तर आता आपलं नाव टाक्या तर इथं मी नाव ठेवतो माझं तर एवढा विषय झाला आहे तर आता मी हे सेव्ह करतो पहिल्यांदा सेव्ह प्रोजेक्ट करतो पंधरा ऑगस्ट ओके तर हे सेव्ह झाले त्याचबरोबर आता मी इकडे अल्ट्रानं सेव करतो आणि पिक्सल्या आता पिक्सार्डमध्ये उघडतो तर पिक्सार्टमध्ये आपण जे मेन मेन इफेक्ट आहे तर स्लाईट आहे बाक काही विषयीने लाईट आहे तर लाईट मारून घेऊ यायचं घ्यायचं आणि आपलं लाईटर ला फायनल इफेक्ट मारायचं ओके तर चला पिक्सार, पिक्सार आता आपण पिक्सा पिक्सार्डमध्ये जाऊया आता आपण पिक्साडमध्ये जर आता इथं एडिट फोटो करतो आणि त्यानंतर आता यो फोटो ॲड करून घेतो तर त्यानंतर टूल्समध्ये जाऊन रिसाईज मारतो तर रिसाईज एक सहा हजारपर्यंत मारतो त्यानंतर साईज मेन चौतीस चौसष्ट साईज आल्या तर चौतीस तास जी घेतली त्यानंतर आता मी लाईट मारायची तर मारतो बघा लाईट लाईट सगळ्यात महत्त्वाची आहे लाईट आता मी कुठं मारवली आहे बघा ओके तर ही ही जी सा लाईट आहे तर हीच आपण मारणार आहे तर ह्याला मी कट करून घेतो स्क्रीन मारले ओके तर ही आपल्या टेक्स्टवर या नको असं काहीतरी करा त्यासाठी मी इकडं तर भाग घेतला नाही आपलं जरा टेक्स्टवर येते जरा उघंच आलं तर चालते टेक्स्टवर पण संपूर्ण यायला नको टेक्स्टवर त्यासाठी बघा तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याचबरोबर अजून एक ॲड करायचं आहे ती म्हणजे इकडं त्याला 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 संपूर्ण लाईट घ्यायला पाहिजे तर मी ॲड केली तर आता मी इफेक्समध जाऊन जी ब्लरी ब्लर हे आहे तर ते मी हा हंड्रेड पर्सेंट करतो आणि आपलं ब्लेंड ऑप्शन आहे स्क्रीन आणि इथं मारायचा डीनच्या खाली मारायचा आहे डीनच्या खाली मी कुठं मारलो बघा डीनच्या खाली आणि आपल्या ह्याच्यावर ला लाल किल्ल्याच्यावर बघा परफेक्ट तर इथं बसलं आहे तर एवढा विषय झाला आहे तर आता हे आपण उघडणार लाईटरूम मध्ये तर मध्ये उघडल्यावर फायनल इफेक्ट आहे आणि तो कसला इफेक्ट आहे ते मी तुम्हाला सांगतो ड्रॉ करतो मी तर मी इथनं फील करून सेव्ह करून घेतो ओके तर लेअरमध्ये जाऊन इथनं मर्जी करून हे काय माहितीच आहे तुम्हाला ओके okay. तर डायरेड आपण लाईटरमधून जाऊया ओके okay. तर चला तर बघ ना आता आपण आपला पीक ॲड करून घेतला आहे तर इथं आता आपला फायनल इफेक्ट आता लाईटमध्ये गेल्यावर बघा लाईटरमध्ये कॉन्ट्रेस मी वाढवतो आहे जरा क्वांट्रेस जरा वाढवून आहे दहापर्यंत केलो आहे आणि बाकी काय करायचं नाही व्हाईट अँड ब्लॅक जरा वाढवतो आणि तर डायरेक्ट जातो ते क्लॅरिटीमध्ये तर क्लॅरिटीमध्ये आपली क्लॅरिटी पंधरा ठेवतो ओके तर त्यानंतर शार्पनमध्ये गेल्यावर शार्पिंग डिटेल्समध्ये गेल्यावर शार्पिंग जरा वाढवलं की आणि दर, दर नॉईज रिडक्शन संपूर्ण वाढवलं आहे बघा त्यामुळे एकदम स्मूथनेस पण येईल ओके तर त्यानंतर आता मी कलरमध्ये गेल्यावर मिक्समध्ये जातो तर मिक्समध्ये जरा काम आहे तर मिक्समध्ये आता बघा मी जी ह्यू आहे आपलं ह्याचं येल्लोचं तर येल्लोचं ह्यू मी चेंज केलं आणि ऑरेंजचं पण ह्यू मी जरा वाढवले सॅच्युरेशन वाढवले तर त्यानंतर आता मी आपलं ब्ल्यूचं ह्यू क नाही मायनस करतो कारण का इथं आता इथं जर तुम्ही बघितला इथं जर तुम्ही बघितला ह्याचा विचार काय ह्याचा विषय नाही तर ह्यू ते त्याला एवढा काय फरक पडत नाही पण इथं बघितला तर तुम्ही हे जरा वेगळं दिसलं आहे त्यामुळं इथं पण जरा चांगला इफेक्ट येईल कडाला कोपऱ्यात काय एवढा विषय नाही तर आजचं टोटल आपलं तयार झालं आहे आणि आपला बॅनर पण तयार झाला ओके okay. तर एक नंबर झाला आहे मी दाखवले त्याच्यापेक्षा बाहेर झाला आहे तर नक्की तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर सपो ढीक आणि सपोर्ट ढीग करा आणि आपलं लवकरच एकोणचाळीस हजार होणार आहेत आणि चाळीस हजारचं मी अनाऊन्समेंट केल्या तरी पण मी आधी एक दोन म्हणजे चाळीस हजार व्हायच्या आधी ट्विटरलमध्ये करतो काय अडचण नाही तर नक्की तू ट्रेल आजचा आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट बनते तर भेटा लवकरच पुढच्या ट्युटरलमध्ये तर बाय काळजी घ्या आणि कोण बघित नसलं त्यांना बघायला लावा आपलं ट्विटरिअल येईल म्हणून सांगा ओके तर बाय लवकरच भेटूया आणि अजून एक सांगतो तुमच्या सगळ्या ज्या ग्रुप आहेत म्हणजे ग्रुपमध्ये शेअर करा आपलं ट्विटरल त्यामुळं लगेच कळून जाईल काही विषय नाही तर भेटा लवकरच बाय